अजित पवारांच्या काटेवाडीतच सरकार विरोधात आंदोलन करण्यात आलेलं आहे. जालन्यातील लाठीचार्जवर काटेवाडीत देखील आंदोलन पुकारण्यात आले. बारामती इंदापूर रस्त्यावरती काटेवाडीमध्ये हे आंदोलन करण्यात आलंय. फडणवीसांचा राजीनामा घ्या अन्यथा त्यांची साथ सोडा. अजित पवारांसाठी या गावातील नागरिकांनी अशी मागणी केलेली, अजित पवारांकडे अशी मागणी केलेली, एकतर राजीनामा घ्या किंवा त्यांची साथ सोडा अशी मागणी करण्यात आली आहे. आताची मोठी बातमी आपण पाहतोय. बारामतीतील काटेवाडीत देखील जालन्यातील लाठीचार्ज संदर्भात आंदोलन करण्यात आलेलं आहे. निषेध व्यक्त करण्यात आलेला आहे. अजित पवारांच्या काटेवाडीत सरकार विरोधात आंदोलन करण्यात आलंय. अजित पवारांनी एकतर त्यांची साथ सोडा नाहीतर फडणवीसांचा राजीनामा घ्या अशी नागरिकांनी, या गावातील नागरिकांनी मागणी केली आहे. दोन दिवसापूर्वी जे जालन्यात आंदोलन चाललं होतं त्या मराठा आंदोलनावरती जो भ्याड हल्ला केला त्याचा मी काटेवाडी ग्रामस्थांच्या वतीने सकल मराठा समाजाच्या वतीने निषेध करतो. आत्ता इथं आंदोलन झालं त्यावेळेस फडणवीस साहेबांचा आणि शिंदेंचा फोटो होता त्या ठिकाणी. आजीदादांचा फोटो का नव्हता तिथं असं विचारण्यात आलं. तर फडणवीस साहेब हे गृहमंत्री आहेत आणि शिंदेसाहेब मुख्यमंत्री आहेत, त्याच्यामुळे त्या दोघांचा फोटो असणं स्वाभाविकच आहे. दादांचा फोटो नव्हता आणि आमची काटेवाडी ग्रामस्थांच्या वतीने दादांकडे एक मागणी म्हणा की दादा तुम्ही फडणवीसांचा राजीनामा तरी घ्या किंवा मग त्यांची साथ तरी सोडा. आम्ही तुमच्याकडे सकल मराठा समाज तुमच्याकडे खूप आशेने बघतो आणि या ठिकाणी जे गुन्हे दाखल तिथं झालेले आहेत ते गुन्हे ते शासनाने त्वरित मागं घ्यावेत, कारण त्या तरुण मुलांचा सगळ्यांचा आयुष्य या ठिकाणी बर्बाद होईल. मी दादांकडे मी खास करून विनंती करतो. बारामतीमध्ये इंदापूर रस्त्यावरती काटेवाडीमध्ये हे आंदोलन सुरू आहे. फडणवीसांची साथ सोडा अन्यथा त्यांचा राजीनामा घ्या अशी मागणी अजित पवारांकडे तिथल्या ग्रामस्थांनी केलेली आहे. पवार कुटुंबियांचं हे गाव आहे. काटेवाडी हे त्यांचं स्थानिक गाव आहे आणि या स्थानिकांनीच, इथल्या लोकांनीच अजित पवारांकडे हक्काने ही मागणी करण्यास सुरुवात केलेली आहे. या ठिकाणी फडणवीसांचा राजीनामा घ्या या संपूर्ण घटनेच्या विरोधामध्ये किंवा त्यांची साथ सोडा अशी मागणी केली जाते आहे.